अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाच्या स्टँडर्ड वेळेनुसार ठीक 10:10 पक्ष कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला लढायचंय आणि दाखवायचं जामनेरच्या जनतेला की जामनेर मध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, फक्त कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करण्याची आवश्यकता आहे। आणि मला वाटतं दादा साहेब ते तुम्ही करू शकता। दिवस कमी आहेत, कालावधी कमी आहे, परंतु प्रत्येक दिवस आपण जर 24 तास दिला मतदारापर्यंत पोहोचण्याचा, सर्व आहे आपल्याकडे, आपण राबवलेल्या सर्व योजना आहे 15 वर्षाच्या कार्यकाळात, आपण ज्या योजना राबवल्या त्याचं नामकरण मधून या भाजप सरकारने आज त्याचं वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याची, फक्त आपण कमी पडलो ते मतदारापर्यंत मार्केटिंग करण्याचं, आता आपल्याला करायचं आपल्या शासनाच्या ज्या योजना ज्या आपण करून दाखवते मतदारापर्यंत पोहोचायचं आणि पुन्हा आपलं जे स्थान आहे ते निर्माण करून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दादाजी रुपयाने जामनेर तालुका विधानसभेवर फडकावा एवढीच विनंती। आपल्या पक्षाचे फाउंडर अध्यक्ष आदरणीय भगवान पुंडलिक पाटील यांनी या ठिकाणी आपलं मनोबल मांडावं। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20वा वर्धापनदिन आज आपण आपल्या तालुक्यातील प्रमुख चांगले निष्ठावान कार्यकर्ते यांच्या सभेत आपण साधारण मी आपल्या तालुक्याच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी प्रेमी कार्यकर्त्यांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। मित्र हो, आपल्याकडे सरांनी सांगितलं की 100च दिवस आपल्याकडे बाकी आहे विधानसभेला। या तोलामोलाच्या कार्यकर्त्यांनी जर प्रत्येक दिवस राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमाकरता दिला, लोकांच्या भेटीगाठीकरता दिला, तरी फार मोठं यश आपल्याला मिळू शकेल। कारण आपल्याकडे सरांनी सांगितलं की आपल्याकडे नेटवर्क कमी पडतं, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे नेटवर्क कमी पडतं, कारण आपले कार्यकर्ते पोहोचू शकत नाही, आपले कार्यकर्ते भाट नाही, बोलायला कमी पडतात, त्यांनी आपण जो एक शब्द बोलतो तर ते 10 शब्द बोलतात, दादाच्या भाषेमध्ये ते फुकट इतके बोलतात की आपण सुद्धा ते शिकलो पाहिजे, हे मला सगळ्यांना विनंती करायची। आपल्या एन टी सी एलच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय ताईसाहेब ईश्वरी ताई राठोड या ठिकाणी आपले विचार मांडले। प्रेशरायझेशन दिल्या जातं, यू हॅव टू वॉन्ट द बॅलेट पेपर,
आम्हाला बॅलेट पेपर हवाय, तर तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान करा ही माझी जास्तीत जास्त निवेदन असेल. परंतु इथे कोणी ऐकायला तयार नाही. पोलीस अंडर द हे, इलेक्शन कमिशन अंडर द भाजपा, ऑल दीज आर इन्क्लुडेड इन भाजपा. इलेक्शन कमिशन इज ऑल्सो इन्क्लुडेड इन भाजपा. तर हे सगळं शक्य नाही आहे. आणि याच्यानंतर जी हिंसक प्रवृत्तीचं राजकारण आहे, हे हिटलर प्रवृत्तीचं राजकारण आहे. आणि यानंतर कोणी पक्ष त्यांना सामना करणार नाही. या पक्षाचा सामना त्यांना जनता देईल. आणि हे जे हिंसक प्रवृत्तीचं राजकारण ते करत आहे, त्या प्रवृत्तीला जनता त्यांना हे करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 20व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. वर्धापन दिनाच्या दिवशीच माझा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मगाशी सगळ्यांनी पक्षाविषयी, पवारसाहेबांविषयी सर्वांना सांगितलं, त्यांनी जास्त काही बोलणार नाही. आणि एकच सांगेल की जिथे अर्धे गुलाम आणि अर्धे स्वातंत्र्य असतं तिथे शासन कधी टिकत नाही. आणि आता अशीच परिस्थिती काहीशी भाजपची झालेली आहे की तिथे अर्धे गुलाम झालेले आहे आणि अर्धे स्वतंत्र आहे, त्यामुळे ते काही फार काळाचं टिकाव धरणार नाही आहे. मी एकच सांगू शकेल की येणारा काळ जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आहे आणि त्यातल्या युवकांना आहे. सध्या साहेबांनी सुद्धा जाहीर पद्धतीने सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये फक्त युवकांना संधी द्यायची आहे. आणि आपल्या पक्षातून राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, या पक्षातून बी जे पीमध्ये जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, त्यामुळे रिकाम्या जागा ह्या भरपूर खाली होत आहे आणि त्या आपल्यासारख्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या भरून काढायच्या आहे. आणि येणारा काळ हा खरोखर राष्ट्रवादी फक्त तरुणांचीच असणार आहे, कारण भाजपाकडे सगळे वयस्कर म्हातारे लोक तिकडे जात आहेत आणि आता आपला पक्ष फक्त तरुणांचा म्हणूनच राहणार आहे. एक काळ बी जे पीचाही असाच होता की तिकडची इनकमिंग आपल्याकडे येत होती, आज आपल्याकडचे तिकडचे जात आहे. हे लोक उद्भवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक आहेत, लाभार्थी लोक आहेत, सत्ता बघून परिवर्तन करणारे लोक आहेत. आपण त्या संधी आहे, भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगला स्कोप आहे. आपण या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वजण एकच इच्छा बाळगू की आपण आपल्या पक्षाची एकनिष्ठ राहू, शरद मार्गाचे वाटसरू बनून आपण लोकांची सेवा करू. आणि जो आपल्या पक्षाचा एजेंडा आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, या पद्धतीने आपण सतत तालुक्यात आणि समाजामध्ये कार्यरत राहू. जामनेर तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले व लाभलेले अध्यक्ष आमदार अध्यक्ष आपले आदरणीय भगवान दादा, आदरणीय तालुका अध्यक्ष राजू पाटील, जिल्हा वकील सेलचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी मोर्चे, आदरणीय शहराध्यक्ष जावेदभाई मुल्ला, कार्याध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ, आदरणीय शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गवारे सर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रशांत पाटील सर, आदरणीय युवक काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष विनोदभाऊ माळी, ग्रामीण युवक अध्यक्ष आदरणीय शैलजी पाटील, नवनिर्वाचित पहूर मोठ्या गावचे उपसरपंच आदरणीय श्यामभाऊ साळवे, सर्व पदाधिकारी, सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण कार्यकर्ते मित्रांनो, पत्रकार बंधूंनो, 20वा वर्धापन दिन तुमच्या आमच्या साक्षीने मोठ्या उत्साहात आपण राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवून, राष्ट्रगीत म्हणून आणि पक्षाच्या घोषणा देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण साजरा केला. साध्या फोनवर आपण सगळे जण आलात आणि वर्धापन दिनाच्या या आनंदामध्ये सहभागी झालात, आपलं पुनश्च एकदा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. बरेच वक्ते माझे आधी बोलले, सुनील सारंगीचा अनुग्रह प्राप्त या ठिकाणी केलेले आहे. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, निकाल लागून बरेच दिवस झालेले, कुठेही नाव उमेद तर होता, बचेंगे तो और भी लढेंगे आणि संघर्ष आम्हाला नारा आहे, भावी इतिहास आम्हाला आहे. या उक्तीप्रमाणे आपण तयारी लागा. 100 दिवसामध्ये विधानसभा आहे आणि विधानसभेला आपल्याला सामोरं जायचं आहे. तिकीट कोणालाही मिळो, पवारसाहेबांनी ती घोषणा केली की युवकांना जास्त संधी देण्यात येईल, त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी तयारी लागलं पाहिजे. आणि जे जलसंपदा मंत्री महोदय म्हणत होते की माझ्या तालुक्यातून मी 1 लाखाला भाजपला लीड देईल, आपण बिना शस्त्रांनी बिना हत्यारांनी फक्त 2 हात 3 मस्तक आणि राष्ट्रवादीचं लेबल या उद्देशाने आणि या ध्येयाने प्रेरित होऊन शरद पवारांनी दाखवलेला विचार याच्यावर मार्गक्रमण करून पवारसाहेबांच्या दाखवलेल्या दूरदृष्टीतून
आपण फक्त वाटचाल केली आणि त्यांचा 1 लाखाचा लीड त्यांना मिळू शकलाच नाही, पण 45,000 लीड त्यांना या ठिकाणी मिळाला, याचाच आपला फार मोठा जय आहे. आणि आपले जे जे कार्यकर्ते नुसते पदं घेऊन बसलेले पण पक्षासाठी काही करत नाही, आज मला त्यांना या वर्धापन दिनाच्या दिवशी मी सांगू इच्छितो, पद हे शोभेचं नाही आहे. तुम्हाला या वयामध्ये पक्षाची इतकी मोठी तालुका लेवलची असेल, जिल्हा लेवलची असेल, ही संधी दिलेली आहे. हे तुम्हाला तुमचं कौशल्य, संघटनेवर कशी बांधता, संघटना कशी उभी करता, आपल्या तांडावाडी वस्तीमध्ये, वार्डामध्ये, प्रभागामध्ये आपण कसं जास्तीत जास्त मतदान मिळवून देता, याची कसोटी करण्यासाठी हे पद तुमच्याकडे आलेलं आहे. आणि या पदासाठी तुम्ही अनेक लोक लाईनीत असताना तुम्हालाच मिळालं, तुम्ही नशिबवान आहात, तुम्ही कर्तृत्ववान वान आहात, पक्षाच्या नेत्यांनी तुमच्यामध्ये काहीतरी हरला असेल. समोर जाईल तुमच्या तोडीचा जवळ माणूस होता पण त्याला मिळू शकलं नाही, पण आपल्याला मिळालं तर याचं चीज आपण पक्षासाठी करा. नुसतं शोभेचं पद, व्हिजिटिंग कार्ड आणि नुसते आपले लेटर हेड छापून इतरी पक्ष मोठा होत नाही. आपणही स्वतः बसतोय आणि पक्षालाही बसवतोय. पक्षाच्या आदर्श आपले नेते, वयोवृद्ध आपले नेते, ज्यांनी 20 वर्षापूर्वी या पक्षाची या ध्येय धोरणाने आणि उद्दिष्टानी फार मोठी स्थापना केली, तो विचार तळागाळापर्यंत शेवटच्या दिनदलित उपेक्षित लोकांपर्यंत, झोपडपट्टीपर्यंत आपण त्यांचा विचार पोहोचवला पाहिजे. 50 वर्षाची शरद पवार साहेबांची कारकिर्द सांगायला गेलं तर मित्र हो, लिहायला गेलं तर आकाश एवढा कागद केला, समुद्राची शाही गेली आणि लिंबाच्या झाडाचा बोरू केला तरी तो इतिहास लिहून काढता येणार, इतका मोठा इतिहास पवार साहेबांच्या कारकिर्दीचा आहे. मग त्या शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, राजकारण असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, साहित्यिक असेल, कला असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये साहेबांनी केलेलं कार्य हे आदरामर आणि हे नेहमी तुम्हाला आपल्याला प्रेरणा देण्यासाठी, तुम्हाला आपल्याला उत्तेजन देण्यासाठी कामी त्यांचे जीवनाचे आरारावा झाले, विलासराव झाले, शरद पवार झाले, या मोठमोठ्या लोकांचे तुम्ही 100-100-200 जीवनभरांचे चारित्र्याचे पुस्तकं लिहिलेले ते वाचा, त्यातून खरं तुम्हाला विचार मिळेल, विचार मिळाल्यानंतर ताकद मिळेल, ताकद मिळाल्यानंतर उत्तेजन मिळेल, प्रेरणा मिळेल आणि या पक्षाचा विचार आपण शेवटपर्यंत पोहोचू शकलो पाहिजे, ही संघटना मजबूत झाली पाहिजे. येणाऱ्या विधानसभेत 25 वर्ष त्या ताईंनी खंत व्यक्त केली की 4.5-5 वर्ष होत आले, आपल्याला जलसंधारण खातं एवढं मोठं खातं मिळालं, वाटत होतं या तालुक्याची कुठेतरी पाण्याची नाट भेटेल, पण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची काय, कोणत्याच पाण्याची, शेतीची नाही, पिण्याच्या पाण्याची नाही, कुठली नाट न फिटता अजून त्याच्या समस्येमध्ये भर पडली, हे आपल्या मंत्र्यांचं कार्यकुशलता आहे असं मला म्हणावं लागतं. हे आपलं दुर्दैव आहे की इतकं मोठं खातं, इतकी मोठी तरतूद त्या खात्यात असताना एक रेख कुठे धरण्याची ते वाढवू शकले नाही, 1 मीटर उंची वाढवू शकले नाही, कोणता नदीजोड प्रकल्प राबवू शकले नाही, जे नारपारचं पाणी जी गोष्टी करतात ते गुजरातला ठराव करून दिलं यांनी, जे अरबी समुद्राला पाणी जाऊन मिळतं ते पाण्यावर अधिकार आपला आहे, उत्तर महाराष्ट्राचा आहे, नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, या पाण्याचा त्या नाटपारचा पाण्यावर अधिकार असताना आपल्या मंत्रिमंडळाने त्या पाण्याचा ठराव गुजरातसाठी करून दिला, हे आपलं दुर्दैव आहे. आणि मित्र हो, संध्या ह्या परत परत येत नसतात, अनेक जण नेहमी म्हणणारे जे आमदार म्हणून पडलेले पण ते मंत्री म्हणून पडलेले आहेत, आणि हेच काम तुमच्या आमच्या साक्षीने, तुमच्या आमच्या मदतीने येणाऱ्या काळात तू महाराष्ट्राला काय पाडतो, तुला तुझ्या मतदारसंघातले लोक यावेळेस पाडून दाखवतील, असा इतिहास निर्माण करण्याचं काम तुमच्या आमच्या गळालेल्या घामातून, तुमच्या आपल्या आटलेल्या रक्ताच्या थेंबातून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा उंच करण्यासाठी, शरद पवारांच्या अतिसत्ता देण्यासाठी आपल्याला हे घडवून दाखवायचं आहे, करून दाखवायचं आहे आणि निश्चित रूपाने ते तुम्ही कराल. आज या ठिकाणी सगळे क्रीम लोक आहेत, ज्यांना समाजामध्ये चांगली किंमत आहे, समाज त्यांच्याकडे चांगले आश्चर्य पाहतो, समाज त्यांच्याकडे चांगलं घर म्हणून पाहतो, संस्कारित म्हणून तुमच्याकडे पाहतात, असे तुम्ही सगळे असताना तुम्ही कुठे कमी पडणार नाही. येणाऱ्या काळात मी माझ्या गल्लीत, मोहल्ल्यात, वार्डात, वस्तीत, जिल्हा परिषद गट असो, पंचायत समिती गट असो, नगर परिषदेचा प्रभाग असो किंवा ग्रामपंचायतचा वार्ड असो, कुठे मी कमी पडणार नाही. मित्र हो, नुकतंच पूर्ण 4-5 दिवसापूर्वी उपसरपंचपदाचा निवडणूक झाली, 1 अति 1 वर्षापूर्वी
बीजेपीच्या हातात 35 वर्षानंतर सत्ता गेली, पण प्रदीप भाऊंनी, भास्कर भाऊंनी, विजय पांढरे, शैलेश भाऊ, श्याम साळवे, राजू मेंबर, तुमचे पैलवान, एका पैलवान, या सगळ्यांनी सातत्य ठेवलं. सत्ता गेली म्हणून नाउमेद झालेली, चिंत आणि चिकाटी ठेवली, लोकांमध्ये ट्रस्ट ठेवला. लोक कसे नाराज आहेत, सहाय्या घ्यायसाठी सरपंच भेटत नाही. सरपंच बाईंकडे गेल्यावरती रामेश्वर भाऊंना फोन लावते की मी सही करू का नको, वाचून दे, मी आल्यावर करू. असे याच्यात लोक एक वर्षात त्यांना कंटाळले. आणि जी दोन मताची जादू या सगळ्या नेत्यांनी करून दाखवली, ही जादू दोनच मतं श्याम भाऊंना जास्त पडले. आणि श्याम भाऊंच्या रूपाने तळागाळातला सर्वसामान्य गोरगरिबाशी नाळ मिळलेला माणूस आज पहुनपेठसारख्या ग्रामपंचायतीचा उपसरपंच झाला. ही आज आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संजीवनी देणारा हा मंत्र त्यांनी लक्षात ठेवून जावा. आणि पक्षासाठी किमान सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास रिकाम्या वेळात, कावळ्या वेळात पवार साहेबांचे जे विचार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी, वेगवेगळ्या केलेल्या कामांसाठी, त्या बाबतीत आपण कुठेतरी बोला, कुठेतरी सांगा. आणि 4.5 वर्षाची यांची कारकीर्द कशी बदनाम झाली, कोणतंच काम, कोणतीच योजना यांनी तळागाळापर्यंत पोहोचवली नाही. हे EVM पैसे आता यावेळेस कुठे पैसे वाढले ना, घरी लोकांचे आभार मानले पाहिजे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची चामडी, संजय गुरुची जरी चामडी प्रत्येकाच्या पाया खाली दिली तरी उपकार भेटणार नाही. बिना शस्त्रांनी लढाई लढवून मंत्र्याचा मतदारसंघ, महाराष्ट्रभर डिंग्या मारणाऱ्या मंत्र्याचा मतदारसंघ आहे. आणि ते मग मुख्यमंत्र्यांसमोर नाथा भाऊजी पहिला होता की 1-1 लाख रुपयाची आपली 1 लाख मताचा लीड होती. बोला नाथा भाऊ पहिला होता का, काय झालं, लोकांनी तोंडावर पडून दाखवलं की तू बोलतो, तुम्ही बोलता तसं नाही आहे, लोक तुमच्या मागे नाही आहेत. पण आज लोकांना पर्याय नव्हता. या इलेक्शनमधले 2-4 कारण आहेत. आपल्याजवळ पंतप्रधानपदाचा चेहरा आपण फिक्स केला नाही, हा महत्त्वाचं कारण. विधानसभेचं असं नाही, एकाचकडे एक मुख्यमंत्र्याचे मुखवटे आपल्याजवळ आहेत, आता ती गोष्ट राहिली नाही. दुसरी गोष्ट, ज्या मुद्द्यांवर आपण आपल्या नेत्यांनी, सर्व पक्षातले विरोधी पक्षांनी ज्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं, जे 5 वर्षात मुद्दे लोकांना त्रासलेले होते, ज्या मुद्द्यांमुळे, मग नोटबंदी असेल, GST असेल, सुशिक्षित बेरोजगारी असतील, महिला असतील, वेगवेगळ्या जाती धर्माचे आरक्षण असतील, हे मुद्दे सोडून दिले. आणि बालाकोट, पुलवामा किती मेले, काय मेले, कशासाठी, अरे 1 मिनिटामध्ये भाषणामध्ये सैन्यांचा गौरव उद्गार करून या मुद्द्यांना भाजपा आणि RSSचं हे जे चाललेलं आहे नीती, की मूळ मुद्द्यांपासून लोकांना विचलित करायचं, त्या मुद्द्यांपर्यंत लोकांना जाऊ द्यायचं नाही. त्याचा त्रास काय झाला, त्याचा अनुभव येऊ द्यायचा नाही. त्याचा विसर लोकांना पडला पाहिजे आणि नवनवीन मुद्दे काढून त्या भोवती लोक फिरले पाहिजे. याच्यामध्ये ते यावेळेस यशस्वी झाले. विधानसभेमध्ये कितीही नवीन मुद्दा आला तरी तो आपल्या तोंडात घेऊ नका. फक्त जुन्या मुद्द्यांमुळे जे जनतेला चटके बसलेले आहेत, जे ज्या लोकांचे कामं झालेले नाही आहेत, जे उपेक्षित राहिले, वंचित राहिले, त्या सगळ्यांना आपण विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशी बळकट होईल, राष्ट्रवादी काँग्रेस कशी मजबूत होईल, पवार साहेबांचा विचार किती घट्ट असेल आणि तो विचार तळागाळापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत, माता भगिनींपर्यंत, रंगलेल्या गांधलेल्या समाजापर्यंत पोहोचण्याचं काम हे तुमच्या आमच्या दृष्टीने करून राष्ट्रवादी भक्कमपणे आपल्याला पुन्हा शेकता या तालुक्यात उभी करायची. ज्या लोकांनी पदं घेतले त्यांच्याकडे काही असे ठेवू नका. ज्यांनी पदं घेतले, खासदार झाले असतील, आमदार झाले असतील, मंत्री झाले असतील, आज ते पवार साहेबांना सोडून जात आहेत, पण भविष्यात त्यांना यावं लागेल. काही लोक म्हणतात की मी जामनेर तालुक्यात काम करणार नाही. आता तुम्हाला बोर होतं कोण, तुम्ही यूज ना करा, तुम्हाला बोर होतं कोण, आहे आपली संघटना. तुम्ही असताना 1 जिल्हा पंचायत समिती सदस्य होता, तुम्ही आपण 2 पंचायत समिती सदस्य आणि 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 4 पंचायत समिती सदस्य निवडून आणले. तुम्ही आपण ते आले होते का, कशासाठी डिंग्या मारता, मी तालुक्यात येणार नाही, इथे ठिकाणी काम करेल. अरे तिकडे करा, तुम्हाला पटतं तिथे करा, पण ही मारी इथपर्यंत करा. पहिले बैठक रेस्ट हाऊसवर करून याची मग फिर कुरबा घालता जायचं आणि लोकांना काहीतरी उठलं सिधं सांगायचं. हे नेत्यांनी गोष्टी बंद कराव्या. आम्ही जशास तसं उत्तर देण्यास
संजय ग्रुप जरी सक्षम आहे, मी सपोर्ट घेणार नाही. किती मोठा असला तो त्याच्या घरचा मोठा, पक्षामध्ये तुम्ही आणि मी सारखा आहे. जो घाम टाकतो ते सगळे सारखे, पक्षासाठी तोच कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. हे एसीमध्ये बसून टिंग्या मारत असतील या गोष्टी तिकडे सांगा म्हणा, आम्हाला सांगू नका. जे जवाब ज्यावेळेस भाई तुम्ही दिलो बरा उमरून आपले बी कार्यकर्ते काय आहे, इकडे काही तिकडे काही खाली मानून ऐकून घेता म्हणून यांना या गोष्टी भावतात. एकदा खडसावून ऐकलं तर काय ताकद होईलची? हा तुमचे पद घ्यायचे तुम्हाला पक्ष लागत होता, पवार साहेब लागत होते, आणि आज सगळं झालं तर आज मी काही बी करीन. हे चालणार नाही. पक्षासाठी घाम टाका, जीवाची बाजी ओवाळा, पक्ष तुम्हाला कमी पडू देणार नाही. ह्या पक्षाचा विचार सर्व जाती धर्मातल्या सर्वसामान्यांसाठी, सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी हा विचार आपल्याला पवार साहेबांनी दिलेला आहे. हा सगळ्यांचा विकास हेच या पवार साहेबांचं ध्येय आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.